पहिला प्रश्न, या देशामध्ये 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय, तेवढ्या उत्पन्न वाढ नाही. एकीकडे कर्ज वाढ जास्त आहे, उत्पन्न वाढ कमी आहे, म्हणून कर्ज दिवाळखोरीकडे आपल्याला घेऊन चाललंय, देश दिवाळखोरीकडे चाललाय. अशा या दिवाळखोरीकडे चाललेल्या देशासाठी आपले जे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत यांच्याकडे काय उत्तर आहे? भुमरेंकडे काय उत्तर आहे? खैरेंकडे काय उत्तर आहे? सलीलांकडे काय उत्तर आहे? अफसर खानकडे काय उत्तर आहे? किंवा कोणत्याही उमेदवाराकडे काय उत्तर आहे? कारण जोपर्यंत ते उत्तर नाही मिळणार तोपर्यंत या देशावरच्या कर्जाच्या अनुषंगाने जी दिवाळखोरी यायच्या पाठीमागे आहे तिच्यावरती उत्तर कसं सापडणार? कारण हे